राजापूर नावाच्या एका गावात जगमोहन आपली पत्नी सोमा आणि मुलगी गुड्डी बरोबर राहत होता जगमोहनकडे जमीन तर होती पण त्याच्यासाठी लागणारी साधनं मात्र नव्हती काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे बैलांची जोडी होती पण घरची परिस्थिती बिघडल्यामुळे त्याने त्या बैलांना विकलं होतं त्यांची परिस्थिती आता खूपच दयनीय होती घरची परिस्थिती बघून त्याची बायको सोमा त्याला म्हणते अहो माझा ऐका तुम्ही मला सरपंचांकडे काम करू द्या साफसफाई आणि घरातलं तर काम करायचंय काय फरक पडेल मी जरी तिथे जाऊन काम केलं तरी निदान घरातल्या किराणा सामानाचे तर पैसे सुटतील ना असं नको बोलूस ग सोमा तू तुझं बोलणं माझ्या जा काळजात घर करून बसत मला मेल्याहून मेल्यासारखं होत सोमा तुला माहित नाहीये त्या सरपंचाची नियत किती वाईट आहे ते तो आपल्या घरात काम करणाऱ्या प्रत्येक बाईकडे वाईट नजरेने बघतो आणि मला असं अजिबात वाटत नाही की तू त्या घरात जाऊन त्याच्या वाईट नजरेची शिकार व्हावीस नाही नाही मला तर नाही बघवलं जाणार मग मी गावात कोणाला तोंड दाखवायचं राहणार नाही तू तिकडे काम करायला जाणार नाहीस ठरलं तर जगमोहन दिवसभर याच काळजीत असायचा की तो आपल्या बायकोला आणि मुलीला ना धड नीट खायला देऊ शकत होता ना कपडे लत्ते देऊ शकत होता ते फाटके कपडे घालूनच आपले दिवस घालवायचे जगमोहन गावात कोणाकडेही मदत मागायला गेला की त्याच्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवू देत किंवा बैलांची जोडी हवी आहे एक दिवस आपल्या शेतात फावड्याने खोदत असताना तो अगदी अर्धमेला झाला त्याच्या त्या ते सुकलेल्या जमिनीवर फावडं सुद्धा चालत नव्हतं पण त्याने फावडं मारणं चालूच ठेवलं होतं कारण त्याच्या डोळ्यासमोर सतत आपल्या कुटुंबाचा चेहरा येत होता तिकडे गावातला सरपंच मात्र गिधडासारखे डोळे लावून बसला होता की कधी एकदा ते जगमोहन त्याच्याकडे येतोय हो आणि हा त्याची जमीन हडप करतोय तो जेव्हा कधी जगमोहनला भेटायचा तेव्हा एकाच गोष्टीवर बोलायचा जगमोहन अरे तुला किती वेळा सांगितलंय मी तुझी जमीन मला दे मी तुला त्याचे चांगले पैसे देईन नाही साहेब पैसे तरी एक एक ना एक दिवस संपून जातील ही जमीन माझ्या पूर्वजांची मी ती कशी काय विकू शकतो एवढं बोलून जगमोहन तिथून निघून जातो असेच काही दिवस निघून जातात एक दिवस सोमा त्याला म्हणते अहो ऐका ना घरात पीठ पण नाहीये ना डाळ भाजी खायला काहीच नाहीये आता आपण काय खाणार हो सोमा तू रेणूसाठी बघ काय बनताय का ते आपण तर उपाशी पण झोपू शकतो पण तुम्ही बी सकाळपासून काहीच खाल्लं नाही हो तुम्हाला पण भूक लागली असेल ना भूक तर आहे सोमा पण माझ्या खिशात पैसे नाहीये की मी बाजारात जाऊन पीठ विकत घेऊन येईन जमीन तर पूर्ण सुकून गेलीये एक दाणा बी तिथं उगवत नाहीये आपल्या पतीची अशी लाचार स्थिती बघून सोमाला खूप वाईट वाटतं मग तिचं लक्ष आपल्या पतीच्या बोलण्याकडे जातं आणि ती अंगणात उगवलेल्या गवताकडे पाहते मग ती ते गवत तोडून घरात आणते ती त्या गवताला एका पातेलात शिजवते मग ती पाट्यावर वाटून त्याची एक पेस्ट तयार करते आणि मग त्याच्यात मीठ हळद तिखट आणि ओवा घालून मग तव्यावर ती पोळी भाजून घेते हे घे रेणू मला तुला ही गवताची पोळी करून देण्याशिवाय माझ्या हातात दुसरा पर्यायच नव्हता ग मग काय झालं आई आमचे सर म्हणतात आपले महाराणा प्रताप जेव्हा जंगलात राहायचे तेव्हा त्यांनी पण अशीच हिरव्या गवताची पोळी खाल्ली होती मग आपण का नाही खाऊ शकत अगदी बरोबर बोलतीय बघ पोरी तू मग रेणू आणि जगमोहन ती पोळी खाऊ लागतात आणि ती खाऊन म्हणतात अरे वाई, तर हो तर चा थी, थी लागते। वाईट ही तर चांगलीच लागते सोमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात मला माहितीये ती तेवढी चांगली नाही लागत आहे तुम्ही फक्त मला वाईट वाटू नये म्हणून बोलता अस तेवढ्यातच दरवाजात एक माणूस येऊन उभा राहतो अहो हे जगमोहनजींच घर आहे का हो हो तेव्हा जगमोहन तिथे येतो काय झालं हो साहेब मी लॉटरी विभागातून आलेलो आहे काही महिन्यांपूर्वी तुम्ही एक लॉटरी खरेदी केली होती त्याचा आज रिझल्ट आला आहे आणि त्याचंच बक्षीस तुम्हाला लाख रुपये मिळाले आहेत लाख रुपये आणि बरोबर हे हो हो आणि बरोबर हे आजचं तुमचं जेवणही आहे ते आमच्या कंपनीकडून तुम्हाला देण्यात येत आहे हे घ्या हे ऐकून जगमोहन सोमा आणि रेणू खूपच खुश होतात आता त्यांचे दिवसच बदलतात जगमोहन ट्रॅक्टर बोलवून आपल्या जमिनीत फिरवतो त्यामुळे त्याच्या सुकलेल्या जमिनीत थोडा जीव येतो आणि मग त्यामुळे त्याच्या जमिनीत चांगलं पीकही येतं याचबरोबर तो स्वतःसाठी एक पक्क घरही बनवतो आणि शहरातून नवीन नवीन खत आणून आणि मग शहरातून तो चांगल्या प्रकारचं खत आणून आपल्या शेतात टाकायचा त्यामुळे त्याच्या शेतात चांगलं पीक येऊ लागलं होतं आणि त्याच पिकातून त्याला चांगले पैसेही मिळायला लागले नागपूरमध्ये आशा देवी आपली दोन मुलं आणि सुनांबरोबर राहत होत्या त्यांच्या मोठ्या सुनेचं नाव सुमन आणि धाकट्या सुनबाईचं नाव निधी होतं आशा देवी स्वभावाने खूप कंजूस होत्या आणि त्यांच्या दोन्ही सुनांना त्यांचा हा स्वभाव अजिबात आवडत नव्हता त्यांची जॉइंट फॅमिली होती आणि घरातला प्रत्येक निर्णय या केवळ आशाबाईच घ्यायच्या त्यांच्या मर्जेशिवाय घरातलं पान सुद्धा इकडचं तिकडे होत नव्हतं एक दिवस सकाळी सुमन आपल्या जावेला म्हणते ओहो आता आज काय बनवू खायला एक काम कर तू सासूबाईंना जाऊन विचार काय करायचं निधी ते निधीच्या लग्नाला काही महिनेच झाले होते त्यामुळे ती आपल्या सासूला खूप घाबरत होती मी नाही नाही प्लीज तुम्हीच विचारून या ना मी नाही जाणार विचारायला आपल्या सासूला घाबरत असल्यामुळे निधी त्यांच्या समोर जायला खूपच बिचकत होती त्यामुळे सुमनलाच त्यांच्या समोर जायला लागायचं आणि त्यांच्या रागालाही सामोरं जावं लागायचं तू तर हे असं बोलून नेहमीच बाजूला राहतेस आणि मलाच त्यांचं शिकार व्हायला लागतं असो मीच जाऊन विचारून येते आता त्यांना बाहेर पडत असलेला रिमझिम पाऊस बघून सुमनच्या मनात आज काहीतरी चटपटीत खाण्याचा बेत होता पण तिला माहीत होत की तिची सासू तिला रोजच्या प्रमाणे आजही वरण भातच बनवायला सांगणार आणि अशाच द्विधा मनस्थितीत विचार करत करत ती आपल्या सासूच्या खोलीत येते आई आज जेवायला काय करायचंय अग तुला जे हवंय ते तू बनव ते स्टोर रूम खचाखच भरलंय धान्यानी मी कशाचीही कमी पडू देत नाही तुम्हाला हम्म माहितीये केवळ डाळ आणि तांदळाने ते स्टोअर रूम भरले दुसरं असतं तरी काय खायला या घरात अग कसला विचार करत बसलीयेस बरं एक काम कर तू ना वरण भातच बनव आज आणि त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी बनव पण आई आपण कालही वरण भात खाल्ला होता आजही वरण भात काल काळ्या मसुराची आमटी झाली होती आज लाल मसुराची कर डाळ एकच असली तरी पण रंग तर वेगळा वेगळा आहे ना आई पण रोज रोज ही अशीच आमटी खाणं अच्छा आली मोठी महाराणी तुझ्या घरी काय तू रोज पकवान खात होतीस का ग जे इथे तुला भातवरण खायला जीवावर येतं एवढीच हाऊस आहे ना नवीन नवीन खाण्याची दे मग स्वतःच्या खिशातले पैसे घर काय चालत नाही सगळा खर्च बघायला लागतो मला आणि तुला तर माहितीच आहे ना महागाई किती वाढली आहे ते आपल्या सासूचं ते बोलणं ऐकून सुमन बिचारी दुःखी होते आणि तिच्यात तेवढी हिंमतही नव्हती की ती आपल्या सासूला काही बोलू शकेल ती त्याच दुःखी मनाने किचनमध्ये येते काय झालं ताई तुम्ही एवढ्या रागात का आहात अगं मी तर नेहमीच रागात असते पण दुःख हेच आहे की मला हा राग कोणावर काढता येत नाही काय झालं ताई नक्की काय व्हायचंय नेहमी वरण भातच खा सकाळी काळी डाळ संध्याकाळी लाल डाळ दुपारी पिवळी डाळ ही डाळ खाऊन खाऊन माझं आयुष्यच डाळीसारखं झालंय हे बोलणं ऐकून निधी खूप जोरजोरात हसू लागते आणि मग गुपचुप एका गॅस वरती भात आणि दुसऱ्या गॅसवर डाळीचा कुकर लावते आशा देवींच्या घरात सकाळ संध्याकाळ केवळ वरण भातच बनायचा असेच काही दिवस निघून जातात आशा देवींच्या त्यांची सुद्धा आता रोज नेऊन कंटाळले होते एक दिवस संध्याकाळी जेव्हा जेवणात ते डाळीची आमटी बघतात तेव्हा मोठा मुलगा आलो अरे यार रोज ही भात आमटी खाऊन खाँण खाऊन ना मला कंटाळा आलाय आता घरात दुसरी काही भाजी नाहीये का रोज रोज तिन्ही वेळेला ती भात आमटीच खावी लागते खरंच सांगतो तुला माझ्या ऑफिस मध्ये रोज मी भात आमटी घेऊन जातो ना सगळे मित्र सुद्धा मला चिडवायला लागले आता आणि म्हणून त्यांनी माझं नाव अलोक दालवाला ठेवले अहो पण तुम्ही आमच्यावर कशाला ओरडताय आम्ही तेच बनवतो जे आम्हाला आई सांगतात अरे अरे एवढा कशाला चिडतोयस आणि तसंही या डाळीमध्ये काय अडचण आहे आणि तुम्हाला दोघांना एवढीच अडचण होतीये तर उद्यापासून ही बनवेल तुमच्या दोघांसाठीची भाजी सासूचं हे बोलणं ऐकून दोन्ही सुनांचा चेहरा चमकू लागतो निदान आता तरी या घरात भाजी बनेल म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी या दोघीजणी भाजी बनवण्यासाठी फ्रीज उघडतात तर त्यांना फ्रीजमध्ये कुठलीच भाजी दिसत नाही आई आपल्या घरात तर कुठलीच भाजी नाही आहे फ्रीजमध्ये समोर त्या बिरजू दादांच्या दुकानात सगळी भाजी मिळते प्लीज तुम्ही जाऊन घेऊन याल का मी गेले तर या दोघांनाही जायला उशीर होईल मग ब भाजी अगं मी गेले होते त्याच्या दुकानामध्ये पण भाज्यांच्या किमती आकाशाला भिडल्यात आणि तो मेला बिरजू एक रुपया सुद्धा कमी करायला तयार नव्हता म्हणून मी भाजी आणलीच नाही त्याच्याकडून हे बटाटे दहा रुपये किलो मिळत होते त्या दोघांसाठी बनवतो याची भाजी हे तर खूपच कमी आहेत हे आपल्या सगळ्यांसाठी नाही पुरणार मग मी कुठे सांगितलं तुला सगळ्यांसाठी बनवायला सांगितलं ना तुला फक्त दोघांसाठीच बनव तुम्ही दोघी आणि मी तर फक्त वरण भातच खाऊयात अगं सरकारकडून जे काही फुकटात डाळ तांदूळ मिळतायत ना तेच खात राहिले आपल्या सासूचं हे बोलणं ऐकून सुमन आणि निधीच्या सगळ्या आनंदावर विरझण लागतं दोघा भावांचा डबा भरून दिल्यानंतर त्या दोघी जणी केवळ वरण भातच जेवतात काही दिवस हा सिलसिला असाच चालू राहिला आता आलोक आणि निथिनच्या डब्यामध्ये एकतर वरण भात असायचा किंवा बटाट्याची भाजी असायची आई अगं हे काय रोज रोज वरण आणि ती बटाट्याची भाजी खाऊन आता आम्ही कंटाळलोय आम्ही आमचा पगार तुला देतो ना मग तू भाजी का नाही आणत खूप नखरे वाढलेत रे तुम्हा दोघा भावांचे जर आपल्याला फुकटात डाळ तांदूळ मिळतायत मग उगाच कशाला रे भाजीवर खर्च करायचा अरे जरा बचत करायला शिका बचत नाहीतर एक दिवस सगळेच उपाशी मराल आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात हेच बनत राहील आशा देवी कधीच कोणाचं म्हणणं ऐकून घेत नव्हती आणि याचाच परिणाम म्हणून दोघही भाऊ गुपचुप बाहेर खाणं खाऊ लागले आणि रोज बाहेरचं खाणं खाऊन त्यांचं पोट खराब होऊ लागलं एका रात्री दोघही पोट धरून जोर जोरात ओरडत होते तेव्हा सुमन सुद्धा चक्कर येऊन खाली पडते अरे देवा हे सगळं नेमकं काय चाललंय सुमन अग उठ आई मी आता डॉक्टरांना फोन करून बोलावते थांब जरा डॉक्टरांना बोलवायची गरज नाहीये मी आता तुमची दृष्ट काढते आधी देवा देवा नक्कीच माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली दिसतीये निधी लगेच डॉक्टरांना फोन करून घरी बोलावते या दोघांनीही बाहेरचं खाणं खूप खाल्ल्यामुळे पोट खराब झालेलं आहे मी त्यांना इंजेक्शन आणि काही गोळ्या दिल्या आहेत थोड्या वेळात त्यांना बरं वाटेल आणि तुमची सुनबाई बहुतेक भाज्या नीट खात नसल्यामुळे आवश्यक ती पोषक तत्व त्यांच्या शरीराला मिळत नाहीत त्यामुळे मी त्यांना मल्टीविटामिनच एक इंजेक्शन दिलंय काही वेळातच त्यांनाही शुद्ध येईल पण यांनी जर सगळ्या भाज्या खाल्या नाहीत तर काही दिवसातच पुन्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल तुम्हाला लोकांना समजत कसं नाही आशा देवीला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो आणि मग ती म्हणते यात यांचा काही दोष नाहीये डॉक्टर साहेब माझ्याच कंजुसपणामुळे मी राशनमध्ये फुकट्यात मिळालेल्या डाळ तांदळातूनच यांना वरण भात बनवायला सांगायचे पण आता मला माझी चूक कळालीये आतापासून मी हा माझा कंजुसपणा सोडून देईन आणि मी माझ्या मुलांना रोज वेगवेगळ्या भाज्या खायला देईन वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादिष्ट भाज्या बनू लागल्या आणि भात आता आठवड्यातून केवळ दोनच वेळा बनत होता आणि आता घरातले सगळेजण या चविष्ट भाज्या खाऊन खूप आनंदी होते बेस्ट बॉडीज हॅलो मिंट हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो करायला पण शेअर विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा। बघत राहा बेस्ट बडी